ही वेळ आम्हाला परवडणारी नाही आणि सरसकट 7 दिवस दुकाने उघडी करायची परवानगी या कालावधीमध्ये द्यायला हवी. नाही, व्यापाऱ्यांचं म्हणणं काही अंशी त्यांच्या बाजूनी बरोबर आहे, कारण प्रत्येकाला वाटतं आहे की माझा धंदा माझा व्यवसाय हा व्हायला पाहिजे, त्यामुळे त्यांच्या मागण्या त्यांच्यासाठी रास्त असतील. परंतु आपण पाहिलं आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये असेच गळे काढले गेले, असेच उकसवले गेले, लोकांना उकसवले गेले. लीडर लोक स्वतः जाऊन जर सांगत असतील की आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण त्याच्यानंतर वाढलेला जेव्हा कोविड-19 कोरोनाचा जेव्हा वाढ झाली आणि लोक भराभरा मृत्युमुखी पडायला लागले, तेव्हा नंतर हे सगळे बोलणारे मागे गेले. त्यामुळे माझ्या व्यापार बंधूंना विनंती आहे की तुमची मागणी रास्त आहे, कारण तुमच्याप्रमाणे तुमच्या सोयीप्रमाणे, पण आजच्या घडीला आजही कोविड-19 कोरोना हा संपलेला नाही. जे लोक असे विचारत होते कुठे आहे, आणि त्याच लोकांची नंतर ज्या पद्धतीने कोरोनाची वाढ झाली आणि भराभरा सगळे रुग्ण सापडायला लागले, बेड कमी पडायला लागले, सगळं काही व्हायला लागलं, तेव्हा ह्यांच्या सगळ्यांच्या मग तेव्हा बरोबर परत आवाज बंद होते. त्यानंतर पुन्हा आता हळूहळू कंट्रोल हा महानगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकारसुद्धा काही ना काही गोष्टींनी करत आहे. तर त्या सगळ्या गोष्टीला नजरअंदाज करायचा. आणि उद्धवजी म्हणजे आमचे मुख्यमंत्री नेहमीच सांगतायत की सगळंच उघडायचं आहे, कोणाला आवड आहे सगळं बंद ठेवायची, बंद ठेवणं आम्हाला काय होणं म्हणजे काय मजा मिळते, किंवा उलट अर्थचक्र थांबत आहे. पण तरीसुद्धा जिथे डायरेक्ट ग्राहक आणि व्यापारी यांचा सारखा संबंध येतो आहे, अशा अर्थचक्राला थोडंसं हळुवारपणे ही गाठ सोडवावी लागेल किंवा हा तिढा सोडवावा लागेल. ज्या लोकांना हे काही लोक सपोर्ट करतायत, अगदी उदाहरणं द्यायचंच झालं तर गिरगावमधले जे आमदार आहेत मंगलप्रभात लोढा, हे लोकांसमोर येऊन सांगतायत मला समजत नाही तुमच्यासारख्या तुम्ही व्यावसायिक आहात, तुम्ही बांधकाम व्यवसायामध्ये आहात, तुमचे व्यवसाय चालू पण राहिले पाहिजे आणि ते चालू आहेत पण, पण तिथे डायरेक्ट लोकांशी संबंध येत नाही आहे. इथे ग्राहक आणि दुकानदार आणि त्याच्या तिथे सगळे डायरेक्टचे संबंध आले आणि उद्या त्याच्यातून कोरोनाची वाढ झाली तर त्याला जबाबदार कोण? कारण जबाबदारी कोणाच घेत नाही आहे. जबाबदारी घ्यायची आहे ती महापालिकेने, जबाबदारी घ्यायची आहे ती राज्य सरकारने, आणि ती घेतोच आहोत, त्याला कुठेही आम्ही नाकारत नाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब, त्यांची अख्खी मंत्री महोदयांची टीम, अजित पवार साहेबांनी पण काल सांगितलं की हो आम्हालाही वाटतं आहे सगळं उघडावं, पण ती कमी मिळत असेल तरी हॉस्पिटल भरतातच आहेत कोरोनाने, त्यामुळे थोडंसं हळुवारपणे घेऊया. आणि निश्चित आमचे हे जे बांधव आहेत, व्यापारी बांधव आहेत, ते नक्की ऐकतील आणि समजून घेतील. एकीकडे आजपासून अनलॉकिंग होत आहे थोड्याफार प्रमाणात, तर दुसरीकडे तिसऱ्या लाटेची सुद्धा तयारी केली जाते. काय काय तयारी तिसऱ्या लाटेची केली जाते आणि विशेषतः तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना धोका असल्याचं मत सगळे तज्ज्ञ व्यक्त करतात, त्या दृष्टीने महापालिका काय तयारी करते? मुळामध्ये महापालिकेने तिसऱ्या लाटेसाठी लहान मुलांची जी टास्क फोर्स असते डॉक्टरांची ती तयार केलेली आहेत. 5,000 बेड आपले लहान मुलांचे तयार होत आहेत, काही ठिकाणी तयारही झालेले आहेत. त्याचप्रमाणे जे काही मेडिसिन आहे लागणारं त्याचा आढावा घेतला जातो आहे आणि त्या पद्धतीने ते मेडिसिन तसं त्या पद्धतीने उपलब्धता कशी करता येईल याचाही आढावा आम्ही चालू केलेला आहे. आणि जास्तीत जास्त स्लम चाळ सोसायट्या यामध्ये लहान मुलांना बाधित होऊ शकतात, म्हणून आपण आजही गार्डन्स, बगीचा किंवा थिएटर्स, त्याचप्रमाणे मंदिरं, त्याचप्रमाणे शाळा ह्या कधी केव्हा याचा विचार चालू आहे. आणि इतक्या लहान मुलांना जर त्याचा त्रास होणार असेल तर सर्वांनीच संवेदनशील व्हायला हवं आणि ह्याबाबतीत विचार केला गेला पाहिजे.
कारण प्रत्येकाला वाटत होतं कुठला करोना, दुसरी लाट कुठली येते. पण जी लाट आली ती पहिल्या लाटेपेक्षा पण भयानक होती. आत्ता कळलं तो करोना पॉझिटिव्ह झाला तर 4 दिवसांनी कळतं की तो करोनामध्ये गेला. इतकं त्याचं प्रभाव जास्त होता. त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत असं काही होऊ नये अशी ईश्वरच्यानी आम्ही प्रार्थना तर नक्की करतोय. पण नुसती प्रार्थना नव्हे तर कर्तव्यातून पण आपण तयार राहतोय एवढं नक्की. आज लसीकरणाचा टेंडर निघणार आहे, आपण जे ग्लोबल टेंडर काढलंय, काय असेल असं वाटतंय की महापालिकेच्या या टेस्टिंगमध्ये नाकास होणार आहे, त्यामुळे जे ग्लोबल टेंडर मुंबई महापालिकेनं काढलं ते प्रत्यक्षात निघणारच नाही अशी चर्चा. मुळामध्ये ज्या पद्धतीने अरे कोणी बदललं ना, कोणीतरी हात लावलाय बस. नाही ग्लोबल टेंडर आज निघेल कदाचित, आणि असं दिसत आहे की 8 जणांनी जे याच्यामध्ये इच्छा व्यक्त केली आहे ते 8 च्या 8ही नापास होणाऱ्या महापालिकेच्या तपासणी, त्यामुळे त्याचा परिणाम असा होईल की महापालिकेला लस मिळणं तितकंसं सोपं नाही असं दिसतंय. मुळामध्ये असं पण लस मिळणं कठीणच झालं आहे महापालिकेला काय राज्याला पण. त्यामुळे देशात असलेली लस पहिली बाहेर गेली, बाहेरच्या लोकांना पुरवल्या गेल्या हा लोकांचा आक्षेप आहे. आत्ताही आपण जी काही येते केंद्रातून ती राज्यात येते, राज्यानंतर महापालिकेत येते. किमान आम्ही हा प्रयत्न तरी करतो आहे की जास्तीत जास्त एकतर कुठलंही आलं आणि म्हणून घेतलं असं होणार नाही, ते पूर्ण निकष तपासूनच घेणार की जेणेकरून वॅक्सिन ज्याला मिळणार त्याला डोस कम्प्लीट झाल्यानंतर कोविड होऊच नाही. हा जो काही पूर्ण देशामध्ये नव्हे पूर्ण जगात प्रयत्न आहे, त्यातला एक प्रयत्न महापालिकेने स्वतःहून केलेला प्रयत्न आहे. त्यामुळे आज उघडणार आहे, आजचा दिवसामध्ये वाट बघायला लागेल, नक्की काय होत आहे ते बघावं लागेल. आणि जर अटी शर्ती ज्या घातलेल्या आहेत त्या हिताच्या आहेत, त्या जर परिपूर्ण कोण करणार नसतील तर घेणार नक्कीच नाही. वेगळा त्याच्याबद्दल विचार होऊ शकतो, पण तो केंद्र आणि राज्यातून दिलेल्या गाईडलाईननुसार. त्यामुळे महापालिका ग्लोबल टेंडर मागवणारी पहिली महानगरपालिका आहे, पण त्याच्यामध्ये अडचणी आम्हालाही कळत आहेत खूप आहेत, पण आम्ही किमान प्रयत्न तरी केलाय. हवंय, पण मला वाटतं कालच मुख्यमंत्र्यांनी एक गर्भित एक म्हणतात ना सूचना किंवा इशारा दिलेला आहे, त्याचं लोकांनी पालन केलं पाहिजे. कारण शेवटी कुठलाही निर्णय, कुठलीही एवढी मोठी साथ, एवढं मोठं संकट हा एकटा राज्य सरकार, महानगरपालिका किंवा केंद्र करू नाही शकत, त्याला लोकांची साथ लागेल. आणि लोकांनी साथ द्यायलाच हवी, जर ते देत नसतील तर वेगळा विचार करावा लागेल असं मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यामुळे राज्य सरकार हे सगळं बघतंय, राजेश टोपे साहेब स्वतः हे अनुभवत आहेत, मुख्यमंत्र्यांनी स्वतः अनुभवत आहेत, त्यामुळे निश्चित याच्यावरती काहीतरी मार्ग राज्य देईल. मॅडम, कालपासून परदेशी जाऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीकरण सुरू झालंय, पण त्याच्यामध्ये खूप गोंधळ दिसून येतो. केवळ 3 केंद्र आहेत आणि 3ही केंद्रांवर केवळ 30-30 लसी उपलब्ध आहेत, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची एक मोठी कोंडी होते. दुसरी त्यांची समस्या ही पण आहे की 84 दिवसाचा कालावधी हा खूप मोठा होतो आणि अनेक विद्यापीठ दरम्यानच्या काळामध्ये सुरू होतो. काल आम्ही स्वतः कस्तुरबा हॉस्पिटलला गेल्यानंतर लक्षात आलं, बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांना डायरेक्ट परदेशातले हे आलेलं आहे, त्यांच्याकडे ते विद्यापीठाचे पत्र, हां पत्र आहे, तर काही जणांकडे तेही पत्र नाही आहे, फक्त त्यांनी करस्पॉन्डिंग केलेलं आहे. त्यामुळे कालच्या दिवसात असं सांगितलं गेलं, तुम्ही करस्पॉन्डिंग करून ठेवलं आहे म्हणून लगेच नका, ज्यांच्याकडे आहे त्यांना पहिलं देऊया. आणि त्याच्यातला कालावधी कमी करण्याचा हा राज्याला किंवा महानगरपालिकेला तो अधिकार नाही आहे, तो आपण पत्र व्यवहार मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी केलेला आहे. त्या केंद्राने त्या पद्धतीने दिलं तर सगळ्या देशातच जे जाणारी लोक आहे, मुलं आहे अभ्यासासाठी, ती जाऊ शकतात. अनेक असे आहेत की आता नोकरीसाठी पण जाऊ इच्छितात, तर त्यांना ह्या 2 वॅक्सिन दिलेल्याचं सर्टिफिकेट मिळणं गरजेचं आहे.
आणि त्यासाठी केंद्राकडे आपण वारंवार आता बोलतो आहोत. केंद्र जी गाईडलाईन देईल त्या गाईडलाईनप्रमाणे आपल्याला चालायचं आहे. पण आपल्याकडे जे आत्ता वॅक्सिन आहे जसं येत आहे त्या पद्धतीने आम्ही देतो आहे. ज्यांच्याकडे क्लिअर त्यांना कळवलं गेलं आहे परदेशातून की तुम्ही या, त्या लोकांना पहिलं प्राधान्य आहे. ज्यांनी करस्पॉन्डिंग केलेलं आहे आणि त्यांना जायचं आहे त्यांना सेकंड हे आहे. तोपर्यंत मला वाटतं ह्या आठवड्याभरामध्ये बऱ्यापैकी ह्या सगळ्या गाईडलाईन क्लिअर होती. मुळामध्ये शिवसेना हा पक्ष जरी असला आणि निवडणूक आम्ही लढवतो पण आमचा नेहमीच जास्तीत जास्त काम करत राहण्याचं आहे. त्यामुळे राज्य किंवा निवडणूक आयोग आणि महानगरपालिका जे निर्णय घेतील त्याला सगळेच सामोरे जाणारच आहोत. आणि खरं आहे जर कोविडचं संकट कमी झालं, अगदी कमी झालं, तर निवडणूक घेणं बंधनकारक होईल. नाही तर आपण पाहिलं आहे इतर राज्यांमध्ये निवडणुका घेतल्या वाटेल तशा सभा झाल्या आणि त्याच्यानंतर बाधित झालेल्यांची संख्या, मृत्यूदेह नदीत पडलेले पाहिलेले आहेत, म्हणजे त्यांना अग्नी द्यायलासुद्धा जागा नव्हती. त्यामुळे एवढी मोठी रिस्क या मुंबईत किंवा महाराष्ट्रात, कारण मुंबई महानगरपालिका एकच निवडणूक 22 नाही आहे, ह्याच्यामध्ये 5 काही 6 मोठ्या राज्यांच्या पण नगर महानगरपालिका आहेत, त्यांच्या एकाच वेळेला त्या असणार आहेत. त्यामुळे सगळ्यांना जर एकत्र निवडणूक लढवायची झाली तर कोविडचं संकट नक्की कसं आहे ते त्यावेळेला ठरेल आणि त्यावेळेनुसार निवडणूक लागेल. तर आम्ही निवडणुकीलाच काय, आम्ही संकट समयी तयार असतो तर लोकशाहीने दिलेल्या अधिकारालाही आम्ही तयार असतो. नाही, खरं म्हणजे स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. प्रत्येक रस्त्याला जे लोक आहेत, काही व्यापारी आहेत, त्यांच्या संघटना बरोबर आहेत. त्यांनी जरी बसून ठरवलं की चला आज ही 20 दुकानं उघडी राहतील, सोमवारी तर पुढची समोरची मंगळवारी राहतील, इकडची बुधवारी राहतील, तिकडची गुरुवारी राहतील, सगळंच सरकारने गाईडलाईन दिलेली आहे. त्या गाईडलाईन लोकल लेवलला आपण फॉलो केल्या पाहिजे आणि मला वाटतं बरेच लोक त्याला फॉलो पण करत आहेत. मॅडम, अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की लोकल ट्रेन सुरू व्हाव्या अशी अनेकांची इच्छा आहे. महापालिका म्हणून आपण राज्य सरकारला त्याबद्दल काही पत्र लिहिणार आहोत का किंवा आपला काही विचार आहे का? कारण आजची गर्दी पाहता कदाचित आपला नाही. याचं उत्तर महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही नाही देऊ शकत, कारण राज्य सरकार निश्चितच याचा विचार करेल. कारण मागच्या वेळेला पण आपण पाहिलं, मी स्वतः लोकलमधनं प्रवास करून पण पाहिलं आहे, बरीचशी लोकं विदाऊट मास्क, म्हणजे आजही जरी वॅक्सिन आपण घेतलं तरी मास्क लावणं हे जास्त बंधनकारक आहे आणि ते लावताना दिसलं नाही. आणि खूपच गर्दीनी लोकं ये जा करत होती आणि त्याच्यामध्ये सगळी राज्य वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यांमध्ये रुग्ण जास्त मिळाले. त्यामुळे मला वाटतं आपल्याला थोडं अजून थांबावं लागेल असं दिसतं आहे चित्र, की आजही करोनाचं संकट नक्की थोडंसं कमी झालं आहे पण संपलेलं नाही.